पप्पांना फोन करू का? हॅलो हॅलो पप्पा, मी बोलते. कुठे तुम्ही? पप्पा मला तुमची खूप आठवण येते हो. मला माझी चूक समजली. आता काय करू? तुम्ही असं म्हण, मी आता काय करू म्हटलं, मी काय करायचं बरं? आता तुझी चूक पण पप्पा मला इथे मी नाही राहू शकत हो. हे खूप दारू प्यायला लागलेत आणि खूप भांडतात माझ्या सोबत. पण पप्पा आता समजलंय मला की प्रेम बिम फक्त माझं होत, त्याचं काहीच नव्हतं. पप्पा तुम्ही असं बोलले, मी कुठे जायचं बरं? एकदा मला भेटायला तरी या. तुम्ही एकदा मला भेटा तरी, मी काय सांगते तुम्ही ऐकून तरी घ्या, म्हणजे तुम्हाला पण समजल. आता मला काय समजते, जेव्हा समजायचं तेव्हा नाही समजलं. मी पण लहानच होते ना, मला तरी कुठं काय कळत होत. तू लहान होती सगळं खरंय, पण माझ्याकडे ना आता कुठलाच पर्याय नाही राहिलाय, नाही तर मला ना माझा जीवच द्यावा लागणार आहे. मी काय सांगू तुला बाबा, तुम्ही असं कसं बोलू शकता हो? तुम्हाला तुमची मुलगी तुम्ही एका क्षणात विसरून गेले का हो? मी विसरलो नाही. मग मी तर लहान होते, मी चूक माझ्याकडून चूक झाली, मी मान्य करते ना आता. पण मी तर नाही राहू शकत, मला इथे एवढा त्रास देतो ना हा, एवढा दारू वगैरे पितो. आधी हा असं नव्हता म्हणून मी इथे आलेले. आता चुकलं ना माझं, एकदा भेटा ना मला, फक्त एकदा. पप्पा मला भेटायचं असलं तर तुला सगळं सोडून यावं लागेल. पप्पा कसं सगळं सोडून येऊ? आता 3 वर्ष झालेत लग्नाला. एक काम करता का तुम्ही, दादाला पाठवता का? तू 3 वर्ष झालं लग्नाला, 3 वर्षात एकदा बी नाही विचारलं, एकदा नाही बोलली. तुला तुझ्या पाठीमागच्या 2-3 बहिणी आहेत, त्यांचे लग्न, भावाचं लग्न, त्यांना पाहुणे बाकी रावले, पाहुणे रावले नाव होती होती. समजतंय मला, माझी चूक झाली, मी मान्य करते. पण आता मी ह्यांना सोडून कसं येऊ बरं? अजून जास्त जाण्यापेक्षा तुम्ही एकदा दादाला पाठवा ना, एकदा आपण त्यांना समजून सांगूयात. तुम्ही एकदा समजून सांगा. समजून सांगू नसते, आता तुला सांग. आता जी मोबाईल बोलायचं ना, पूर्वी म्हणून बोलायचं. तू इकडे यासाठी नाही किंवा मी तिकडे यासाठी नाही. इथं पण नाही, तुमच्या दारात पण यायला नाही. मी ना मला जगायचंच नाही आता, मी तुमच्या दारात येऊनच जीव देते. आमच्या दारात नाही द्यायचं, तिकडे द्यायचं पहा. तुम्हाला तुमची मुलगी काहीच नाही आता? आता नाही ना, झालं ना एकदा चूक झाली माझी. त्यासाठी आधीच करून घ्यायची असती. तुम्ही ज्यावेळेस विचार केला ना लग्नाचा, तेव्हाच विचार करायचा की आपलं सहमती पाहिजे, घरचे पाहिजे. प्लीज पप्पा, कुणी नसलं आई बाप तर असतात ना. एवढ्या वेळेस समजून घ्या पप्पा, प्लीज एकदा दादाला तुम्ही पाठवून एकदा परत सगळं नीट होईल. सोडून कसं येऊ मी? अजून जास्त इज्जत जायची. तुम्हीच बोलताय ना आता, झालं लग्न झाल्यावर परत मागे बघायचं नसतं. मग एकदा तुम्ही फक्त एकदा समजून तर सांगा. मी काय सांगितलं? लग्न झाल्यावर मागे बघायचं नसतं. ठीक आहे, तुझा प्रश्न आहे तू सॉल्व कर. ठीक आहे, कर आनंद कर, जीव देऊन कर, काय कर तिकडं. ठीक आहे, नाही ना माझं नवऱ्याचं घर पण नाही आणि ना मला बापाचं घर, त्यापेक्षा मी जगतच नाही ना. तू काही कर, तुला काय करायचं तिकडं. ठीक आहे, ठेवते मी.
वैष्णवी पप्पा का काय चुकलं माझं, मला समजलं आता माझी चूक. फोन कमून केलता? अहो यांनी मला खूप मारलं काल माहिती का, खूप 10 रुपये प्यायला लागलेत. असं कस काय 10 रुपयाला? तुमचं तर प्रेम होत, मग तुम्हाला समजून सांगता येत नाही एकमेकाला. मी खूप वेळा सांगितलं 10 रुपयापेक्षा पैसे इम्पॉर्टंट आहे, तू इम्पॉर्टंट आहे. मग आता काय करायचं म्हणते तू? एकदा तुम्ही त्याला समजून तरी सांगा. कसं सांगायचं समजून? ना आमच्या मर्जीने लग्न केलेलं आहे, ना आम्ही सुईरीक बघून दिलेली. तू तुया मनाने केलंय, आम्ही म्हणणार कसं त्यांना? आणि त्यांनी उद्या हाकलून लावले, जा निघा इथून. म्हणलं काय करायचं, मग येणार का तू आमच्या बरं? पण दादा तू एकदा समजून तरी सांगून समजून सांग नको आहे ना. येशील का आमच्या बरं? पप्पा आता 3 वर्ष झाले मी इथं राहते, कसं येऊ बरं तुमच्या सोबत? समजून कसं सांगायचं आम्ही, हे तर कळतं ना. आहे का समजून सांगायचा अधिकार आहे का? आपल्याला समजून सांगते ऐकलं तर. एक खाताबी येते, एक हंताबी येते, अशांना दोन शब्द बोलता येतात. मध्यस्थी माणूस करून लग्न केलेले असे असतात तर. ते तुम्हाला उलट नाही बोलणार, तुम्ही एकदा समजून सांगितलं. फोन लावून घे बोलून. हॅलो, कुठे तुम्ही? घरी आताच्या आता. मी तुम्हाला पाणी आणते. पाणी सुद्धा नको. तू पाक टोकाला बोलली म्हणून आम्ही इथे आलोय. मला फोन करून बोलून घेतलं आपल्याला जायचे आता. आमचं काम काहीच नाही तुमच्याकडं. काय तुमचं काय काम आहे ते सांग. हिला हनमार्क करताय तुम्ही? कुठे गेली तवा? कुठे गेली म्हणजे काय? कधी करतोय? 10 रुपये होऊन तर रोज मारता तुम्ही मला. का 10 रुपये आता एक डोळ्याच्या खाली काळे घेरे झाले तुमच्या पार. प्रेम करून आणलं एक तर आमच्या परस्पर आमच्यापर्यंत आले असते, आम्ही लग्न लावून दिलं असतं. 3 वर्षांनी तिने फोन केला पार जीव द्यायपर्यंत जाते, तरी तुम्हाला मग आता घरी यावं नाही का? आम्ही तुम्हाला सांगितलं लोकांना वाय का भेटणार, भेटलेल्यांना सांभाळता येणार. ही तर म्हणायची मला न्यायालय आता जाऊ का घेऊन आम्ही? मग कशी असली तर ती आमची जेना शेवटी. ह्यांना सांगायची काय गरज होती? कोणाला सांगायचं? मला सांगितलं ती सोडली असते. रोज तर सांगायचे. दारोली एवढे पैसे झाले काय? नव्हते म्हणून तो सुरू झाला ना. होते 10 रुपयाचे एवढं वय बी नाही झालं तुमचं, 10 रुपयापर्यंत आले तुम्ही. काम आपण मला जातात का नाही? पहिले नवीन नवीन जात होते, आता कामाला पण जात नाहीत. काही काल काढायचं काय सगळं? माझं मी बघन माझ्या संसारात डावळाडोळ करू नका. डावळ जाऊ घेऊन मग आम्ही. मध्ये तुमच्याच म्हणाल तुमचं तुम्ही खा पोटाला तर एवढं 10 रुपये होऊन देत असतील बाहेरचे लोक. हा स्वतःच्या कष्टानं कमवतो आणि पितोय, तुम्हाला काय अडचण? किती कमवता बघितलं ना, किती कमवून मिळाल. एक स्लॅबला त्या अजून त्याला हिवा आहे ना प्लास्टर, त्याचं काय कमवलं? हिच्या आहे का गाळ्यात एक ते हे जोडून काय आहे का? कमवलं असतं तर काय केलं असतं? आमच्यापर्यंत आलं असतं. आम्ही तर म्हणलो होतो आयुष्यभर फोन नाही आला तरी जमन वाटलं होतं आम्हाला. आहे का कानात आहे, पुढं काय गाळ्यात आहे? एकदाच नाही झालं फक्त जत्रा क्षेत्राला आम्हाला कळत, लोक मित्रांचं नादन करतात, पण रोजच घेता म्हणजे तुम्ही अट्टल बेवडे झाले. आता नाही घेणार, जाऊ द्या ना. तुम्ही घ्या नका घेऊ, आमच्या कानापर्यंत येऊ नका देऊ. आणि कानाला पर्यंत येऊन द्या सरळ सरळ निघून ये. नाही ऐका, आता नाही काय होणार, मी कामाला जातोय, कमवतोय सगळं व्यवस्थित, सोनं नाणं सगळं तुम्हाला म्हणेन तसं करण. नको तुमचं तुमचंच घ्या, आणि तुमचं पुरतं राहून द्या. बरं तुला करेन बाबा कानातलं बिनातलं दोन दीड टोळ्याचं. आणि आता सांगतो परत फोन करायचा नाही, ज्यावेळेस फोन करायची गरज पडेल त्या दिवशी पिशी भर. आणि पिशीची गरज नाही, तू एकटीची तसं ना करू. संसार करायचा ती तुम्हाला नाही सांगितलं, आम्ही हिला सांगितलं. आम्ही तुम्हाला तुमचे गुण बघितलेले आहेत आणि तिचे बघितले. चल घे काढी उद्या येणार आम्ही परत. उद्या येणार आज नाही.
घे गाडी घेतला सज्ज आणा बघ गेले का निघून काय गरज होती एवढी ओडिशीसाठी दोन दोन फोन करायला दोन दोन मिनिटाला तुम्ही जर माझ्याशी नीट वागले असते ना मी त्यांना फोन पण नसता केला अरे पण मला प्रेमाने सांगितलं असतं ना पिऊ नका ही किती वेळा सांगितलं तुम्हाला प्रेमाने सांगितलं ना त्या बिचाऱ्याला हेलपट झाला राव त्यापेक्षा आता तुम्ही इथून पुढे काही वागणार नाही असं सांगा की मग सांगितलं ना आता काय हे बरोबर असेच सांगितलं का त्यांना इथून पुढे मी काय पिणार नाही व्यवस्थित राहील सोनं नाणं करीन चला आता जेवायला वाढते बाहेर बसू का कुठं पण बसा